नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशिष्ट कार्यशैलीचा आता शहरवासियांनाही परिचय होऊ लागलाय. मनपा आयुक्तांकडून मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासंदर्भात कठोर उपाययोजना कार्यान्वित केल्या गेल्या असतानाच कचरा विभाजनाची संकल्पना तसेच प्रति व्यक्तीनुसार पाणी पुरवठ्याचे धोरण काहींसाठी सोयीस्कर तर काहींसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली आहे. सध्या नेरूवासियांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित करतानाच पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचेही निदर्शनास आणून दिलंय. एकीकडे मनपा आयुक्तांकडून ओला व सुका कचरा विभाजनासाठी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन केले जाते, परंतु ऐन पावसाळ्यात कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने मोठी समस्या उद्भवत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. समस्या अशी आहे की पावसाळ्यात ऐन टायमाला आयुक्तांनी एक आठवड्याभर आधी कचऱ्याचं हे सांगितलं की ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, नाहीतर कचरा उचलणार नाही असं समजलं आम्हाला. पण मला एवढं म्हणायचं आहे की महानगरपालिकेतर्फे त्यांनी असं जनजागृती केली पाहिजे होती, निदान एक महिन्याचा टाईम द्यायला पाहिजे होता. आता असं होतं की दत्तगुरु सोसायटीमधला 2 महिने कचरा 2 दिवस कचरा उचलला नाही तर त्यातून रोगराई पसरून आजारी पडणार, मग त्याची जबाबदारी महानगरपालिका घेणार का, हा एक आयुक्तांना प्रश्न आहे. आणि आयुक्त साहेब जे काम करत आहेत ते अगदी चांगलं आहे, पण त्यांनी लोकांचा विचार करून हे काम करावं एवढीच माझी इच्छा. सगळ्या कचऱ्याचे 8-10 ड्रम तसेच पडलेले आहेत आणि आत्ता जे अधिकारी आले त्यांना सांगितले ते म्हणजे आम्ही उचलणार नाही, आम्हाला फाईन 15,000 बसतो त्यामुळे आम्ही उचलणार नाही. आता कचरा तर जाणार नव्हता, सगळं वास आहे, दुर्गंधी कचरा लागली, बाजून जायलाच नव्हतं. बाहेरचे लेबर घेऊन आता ते कचरा उचलला, त्यात बी ते सगळा ओला कचरा पावसामुळे झालेला आहे. अधिकाऱ्यांनी परत त्यात मी म्हणतो त्या अधिकाऱ्यांचा मेळ नाही की हा ओला का सुका, त्यांच्यातच अजून नाही नक्की फिक्स झालं की हा कुठल्या टाकायचा. एक म्हणतो हे वाळलेलं आहे इकडं नाही पाहिजे, ओल्यात नाही पाहिजे. एक म्हणतो नाही ते सुक्यात पाहिजे, त्यांच्यात अजून नक्की नाही. तर आम्ही काय नक्की ठरवायचं की कुठला सुका न ओला कुठला, त्यांनी ते येऊन सांगायला पाहिजे सगळ्यांना. त्यांना तेच सांगितलं तुम्ही अजून 8-10 दिवस वेळ द्या. पण पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळं ओला आणि सुका या दोन्ही पण समजणं कठीण झालेलं आहे, कारण पाऊस पडतो आहे त्यामुळं ओला कचरा सुका कचरा पण ओला होतो आहे. त्यामुळं हा प्रश्न जरी आहे तरी हा स्वतः जास्त गांभीर्याने न घेता जरा आयुक्तांनी पण याच्यामध्ये जरा सवलत दिली पाहिजे. तिथेच पाण्याच्या अभावामुळे प्रचंड गैरसोयींनाही सामोरे जावे लागत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा आला प्रश्न महानगरपालिकेचं स्वतःच धरण आहे. इथून पुढे इतक्या दिवस पाऊस नव्हता तेव्हा पाणी वेळेवर येत होतं, आता इतक्या पाऊस पडून धरणात आहे पाणी तर का आम्हाला पाणी कमी यावं. त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या या 2-3 सोसायटीमध्ये प्रॉब्लेम, बाकी कुठेच प्रॉब्लेम आहे ना. असं आम्हाला पण मिळालं पाणी, असा आमचा पण हक्क आहे, तर काय मिळत नाही पाणी आम्हाला. पाणी उन्हाळ्यात चांगलं आहे, म्हणजे आम्ही पाण्याचे सगळे बरोबर पाईपलाईन टाकून बरोबर पाणी येत होतं. पण आत्ता हे आयुक्त आल्यानंतर त्यांनी जर डायरेक्ट सांगितलं की 135 लिटर, तर 135 लिटरमध्ये कसं ॲडजस्ट होणार काय माहीत नाही त्यांना. पण त्यांनी सांगितलं की एवढंच पाणी भेटेल, मग आता 3-4 दिवस झालं प्रॉब्लेम सगळ्यांचा. सध्या नेरूळ परिसरात 2 तासांपेक्षा कमी इतक्या अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याचे स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी सांगितलं आहे, जिथे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून महापालिकेने धोरण आखण्याची गरजही त्यांनी मांडली. आपण पाणीच व्यवस्थित देत नसाल आणि त्याच्यानंतर तुम्ही अतिरिक्त वापर आहे हे ते नियमावली, तर हे कुठंतरी एकतर्फी निर्णय होईल असं मला वाटतं. अधिकारी वर्गाकडून माहिती घ्या की कधी कधी 1/2 तास पाणी येतो आहे, तर कधी कधी पाणीच नसतो तरी लोक ॲडजस्ट करून घेतात का. तर महाराष्ट्र दुष्काळाखाली आहे पण नवी मुंबईत आम्हाला रोज पाणी तरी मिळतं आहे. सध्या आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्देशानुसार प्रति व्यक्ती 135 लिटर युनिटप्रमाणे पाणी पुरवठा होत असून उचित सर्वेक्षण करून निर्णय अंमलात आणण्यासाठी आयुक्तांनी फेरविचार करायला हवा असे मत देखील सुरज पाटील यांनी नमूद केले आहे. तिथेच मनपाच्या कचरा व्यवस्थापनावरही त्यांनी भाष्य केलं आणि समस्या मांडली. ओला कचरा सुका कचरा हा अधिकारी वर्गापर्यंत झाला, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या वॉर्डात जेव्हा तुम्ही ही नियमावली समोर आणताय तर किमान आम्हालाही त्याच्यात विश्वासात घ्या, कारण लोकांनी निवडून दिले, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी झालो आहे. तर हा ओला कचरा सुका कचरा ही नियमावली करत असताना त्या सोसायटीत जनजागृती आणि त्या सोसायटीतल्या लोकांना याविषयी माहिती दिल्यानंतर लोक का नाही ते करणार, त्यांनाही शहर स्वच्छ हवं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज भगतचा स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.